शेतात तयार होणारे अन्नधान्य भाज्या फळे इत्यादीवर योग्य ती प्रक्रिया करून त्यांची आर्थिक मूल्य वाढवणे हे फक्त फूड टेक्नॉलॉजीने शक्य झाले आहे फूड टेक्नॉलॉजी या क्षेत्रात पारंगत असणाऱ्या व्यक्तीला फूड टेक्नॉलॉजिस्ट असे म्हटले जाते भारतात कृषी मालावर प्रक्रिया करणारे अनेक उद्योग झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात अनेक संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहेत पण या क्षेत्रात काम करण्यासाठी विद्यार्थ्यांच्याकडे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी किंवा सायन्स क्षेत्रातील पदवी असणं आवश्यक आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण फूड टेक्नॉलॉजी विषयातील इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीचे कॉलेज कोणकोणते आहेत व तिथे एमटेक कपॅसिटी किती आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत मित्रांनो आपण जर बागे मीडिया वनला प्रथमच भेट देत असाल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा आमच्यामार्फत नवनवीन एज्युकेशन रिलेटेड माहिती व बातम्या तुम्हाला कळतील तुम्ही जर गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रची स्टेट कॉमन एन्ट्रान्स टेस्ट दिली असेल तर फूड टेक्नॉलॉजी किंवा फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी किंवा फूड टेक्नॉलॉजी मॅनेजमेंटच्या चार वर्षाच्या इंजिनिअरिंग कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी एकूण तीनशे पंच्याऐंशी जागा उपलब्ध आहेत मित्रांनो कॉलेजच्या क्वालिटीनुसार आणि तुमच्या सोयीनुसार तुम्ही कोणत्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेऊ शकता संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावतीमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण सोळा जागा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट केमिकल टेक्नॉलॉजी औरंगाबादमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण अकरा जागा उपलब्ध आहेत आदित्य इंजिनिअरिंग कॉलेज बीडमधील फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण साठ जागा उपलब्ध आहेत ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पस नांदेडमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण त्रेसष्ट जागा उपलब्ध आहेत इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी माटुंगा मुंबई युनिव्हर्सिटीमधील फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण सतरा जागा उपलब्ध आहेत गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रत्नागिरीमधील फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण त्रेसष्ट जागा, जागा उपलब्ध आहेत लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूरमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण तेरा जागा उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे कृषी जीवन विकास प्रतिष्ठान बलारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मौझा बामणी चंद्रपूरमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण त्रेसष्ट जागा उपलब्ध आहेत युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी नॉर्थ महाराष्ट्रा युनिव्हर्सिटी जळगावमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण सोळा जागा उपलब्ध आहेत आणि डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमधील फूड टेक्नॉलॉजी कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी विद्यार्थ्यांना एकूण त्रेसष्ट जागा उपलब्ध आहेत मी डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे तुम्हाला जर काही डाउट असेल किंवा क्वेश्चन विचारायचे असतील तर तुम्ही मला डायरेक्टली संपर्क साधू शकता मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक अँड शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला फूड टेक्नॉलॉजी क्षेत्रातील काही प्रश्न विचारायचे असतील तर ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद